शिरोळात गोवर लस नाही जिल्हा परिषदेचे सदस्य अशोकराव माने यांचं दुर्लक्ष अमरसिंह पाटील यांच्या काळात लस होती उपलब्ध नांदणीत ही हीच परिस्थिती शिरोळा तालुक्यात भाजपाचे जिल्हा परिषदेला तीन सदस्य निवडून आले पण मतदारसंघात गोवरची लस नाही गरिबांनी मतदान केलं पण भ्रमनिराश झाला असा संताप आहे तत्कालीन जिल्हा परिषदेचे सदस्य अमरसिंह पाटील शिरोळ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयाला दोन महिन्याला भेट द्यायचे आणि औषध नसल्याची यादी बनवून आरोग्य संचालनाकडे तक्रारी करायचे जिल्हा परिषदेमध्ये आवाज उठवायचे लोकांनी सगळ्या पक्षांना डावललं अब्दुल्लात शिरोळ आणि नांदणीत भाजपाला मतदान केलं आज लोकांना पश्चाताप होतोय गोवरची लस रुग्णालयात उपलब्ध नाही वर्ष दीड वर्षाची मुलं लसीकरणासाठी कोल्हापूर आणि सांगलीला जात आहेत केवळ भाजपाचे लोक भाषण करतात अशी खरमरीत टीका आता होत आहे दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांना जनतेनं भरभरून प्रेम दिलं पण शिरोळच्या रुग्णालयाकडे त्यांचं दुर्लक्ष आहे माने सत्कारात अधिक दिसतात लोकांच्या कामात नाही श्रीमंत निंबाळकर निवडणुका लागल्या की येतात व्यासपीठावर भाषण करतात नांदणीच्या दवाखान्यात औषध नाहीत तिथे मात्र भेट देत नाहीत त्यामुळे नाराजीचा सूर उमटला आहे मानकर न्यूजसाठी शिरोळहून ऋषिकेश बाऊचे